नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपला मित्र प्राध्यापक ऋषिकेश जाधव शिव स्वराज ऑनलाइन क्लासेस मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत करतो। आज आपण चर्चेसाठी जो विषय घेतलेला आहे तो 11वी कॉमर्स बुक कीपिंग एंड अकाउंटन्सी, टॉपिक नंबर 1 इंट्रोडक्शन ऑफ बुक कीपिंग एंड अकाउंटन्सी। त्यातील आपण थेरॉटिकली भाग पाहतोय, इम्पॉर्टंट टर्म्स ज्या आहेत अकाउंटन्सी मधल्या जे आपण अभ्यासतोय। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण व्यवसाय संस्थांचे प्रकार कोणते आहेत, त्याचबरोबर डिस्काउंटचे प्रकार कोणते आहेत या संदर्भात आपण चर्चा केली होती। आज आपण पुढची कन्सेप्ट पाहतोय ती म्हणजे गुडविल। गुडविल म्हणजे नावलौकिक पद प्रतिष्ठा, मार्केटमध्ये तयार झालेली एक ब्रँड इमेज, त्याला आपण गुडविल असं म्हणतो। इथं आपल्याला गुडविलची व्याख्या पाहता येईल। गुडविल मे बी डिस्क्राइब्ड ॲज ॲग्रिगेट ऑफ दोज इंटेन्जिबल ॲट्रिब्यूट्स ऑफ अ बिझनेस विच कॉन्ट्रीब्यूट्स टू इट्स सुपेरियर अर्निंग कपॅसिटी ओवर अ नॉर्मल रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट। म्हणजे गुडविल ही अशी एक व्यवसायाची अदृश्य मालमत्ता किंवा अदृश्य संपत्ती असते, किंवा नावलौकिक किंवा ख्याती, म्हणजे आपण म्हणतो ना, समजा पिझ्झा खायचा असेल तर आपण म्हणतो डॉमिनोजमध्ये जायचं, डॉमिनोज पिझ्झा। पिझ्झा ही डॉमिनोज नावाची कंपनी बनवते, मग त्याच्यामध्ये ब्रँड झालेला डॉमिनोज पिझ्झा। किंवा समजा आपल्याला एखादी गाडी घ्यायची असेल, कार घ्यायची असेल तर आपण म्हणतो मारुती कार घ्यायची। ओके, मग कारमध्ये मारुती ही कंपनी आहे, पण मारुती ही ब्रँड इमेज झालेली आहे, गुडविल तयार झालेला आहे। समजा टू व्हीलर घ्यायचं असेल तर आपण म्हणतो हिरो होंडाची घ्यायची, किंवा होंडाची घ्यायची, हिरोची घ्यायची। म्हणजे असे जे ब्रँड इमेज झालेलं असतं मार्केटमध्ये तयार, त्याला गुडविल म्हटलं जातं। ती अदृश्य प्रॉपर्टी असते, म्हणजे लोक जे व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत आलेले आहेत, ज्यांनी मार्केटमध्ये एक विश्वास निर्माण केलेला असतो। फॉर एक्झाम्पल, गाडी फोर व्हीलर घ्यायची असेल तर आपण म्हणतो टाटाची घ्यायची, किंवा टाटा हे एक ब्रँड इमेज तयार झालेलं आहे। बजाज, बिर्ला हे या सगळ्या गोष्टी, किंवा रिलायन्स यासारख्या ज्या काही गोष्टी आहेत, त्या नावलौकिक प्राप्त केलेल्या संस्था असतात। जे काही इन्व्हेस्टरने, जे काही गुंतवणूकदाराने आपल्या व्यवसायामध्ये पैसे गुंतवलेले असतात, त्याच्यामधून या नावलौकिकामुळं रिटर्न्स मिळत असतात, त्याचे फायदे मिळत असतात। त्यामुळं गुडविल ही त्या व्यवसाय, प्रत्येक व्यवसाय संस्थेची ही अदृश्य मालमत्ता असते किंवा संपत्ती असल्याचं आपल्याला दिसून येतं। कारण व्यवसायाला जो नफा मिळवून देण्याची जी काही कपॅसिटी आहे, किंवा अर्निंग ताकद जी आहे, पैसा कमवण्याची जी ताकद आहे, ती या गुडविलमध्ये मिळत असते। त्यामुळे व्यवसायाला नावलौकिक किंवा आपल्या गुड मार्केटमध्ये गुडविल क्रिएट करणं गरजेचं आहे। ओके, त्यानंतर इट मे अराइज फ्रॉम सच ॲट्रिब्यूट्स अ फेवरेबल लोकेशन द ॲबिलिटी अँड स्किल ऑफ इट्स एम्प्लॉईज and management quality of its products and services, customer satisfaction, etc. किंवा एक्सेट्रा। म्हणजे थोडक्यात आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ही गुडविल जी आहे, ते गुडविल कुणाला प्राप्त होतं, ज्यांची क्वालिटी वस्तूची चांगली आहे, वस्तू किंवा सेवा ते चांगल्या पद्धतीनं प्रोव्हाइड करत असतात, कुठल्याही ग्राहकाची फसवणूक करत नाहीत, आणि ज्या कंपनीचं किंवा ज्या व्यवसाय संस्थेचे प्रोडक्ट ते परचेस करत असतात, खरेदी करत असतात, ते ग्राहक आणि समाज त्यांच्या प्रोडक्टपासून समाधानी असतो, अशाच व्यवसायांचा नावलौकिक मार्केटमध्ये जास्त असल्याचं आपल्याला दिसून येतं। मग त्यांची त्या संस्थेमध्ये काम करणारे एम्प्लॉईज असतील, कामगार असतील, त्या कामगारांची काम करण्याची पद्धत, तिथलं व्यवस्थापन असेल, त्या व्यवस्थापनाची गुणवत्ता असेल, ते वस्तू किंवा सेवा जे काय तयार करत असतील, त्यातून ग्राहकाचं समाधान होत असेल, तर ती व्यवसाय संस्था मार्केटमध्ये आपलं नावलौकिक किंवा दबदबा टिकवून ठेवत असते। आपल्याला जर पाहायला झालं तर आता जिओ, प्रत्येक जर म्हणतात सिम कार्ड घ्यायचं असेल तर कुठलं घ्यायचं, जिओचं घ्या, आयडिया, एअरटेल, वोडाफोन, हे जर आता पाठीमागं पडत असल्याचं आपल्याला दिसून येतं। म्हणजे मार्केटमध्ये जे कोण स्वस्तामध्ये देईल आणि चांगल्या क्वालिटीची सर्व्हिस देईल, त्याच्याकडे कस्टमर अट्रॅक्ट झालेलं आपल्याला दिसून येतं। गाडी घ्यायची असेल तर मारुती का, कॅडबरी म्हटल्यानंतर डेअरी मिल्क, या सगळ्याची गोष्ट आहे, ती ब्रँड इमेज जे तयार होत असतात ती या पद्धतीने तयार होत असतात, त्याला म्हटलं जातं गुडविल। त्यामध्ये खाली आपल्याला ते कन्सेप्ट दिलेले आहेत पहा। गुडविल इज द रेप्युटेशन ऑफ बिझनेस एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ मनी। म्हणजे गुडविल हे पैशामध्ये मोजलं जातं, ते रेप्युटेशन आहे, आपण म्हणतो ना त्याचं रेप्युटेशन, स्टेटस, मार्केटमध्ये जे स्टेटस असतं ना, त्याला गुडविल असं म्हटलं जातं। म्हणजे गुडविल इज अ रेप्युटेशन ऑफ बिझनेस एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ मनी, हे पैशामध्ये व्यक्त केलं जातं। आणि ज्या व्यवसाय संस्थेचं मार्केटमध्ये गुडविल जास्त, तो व्यवसाय संस्था जास्त प्रॉफिट कमवत असल्याचं आपल्याला दिसून येतो। कॉम्पिटिटर्सचा
किंवा स्पर्धेचा त्याच्यावर काहीही परिणाम होत असल्याचं दिसून येत नाही. त्यानंतर गुडविल इज अ इनटँजिबल असेट. इनटँजिबल असेट म्हणजे काय? ती एक अदृश्य मालमत्ता आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं फर्निचर, कम्प्युटर हे सगळं आपल्याला दिसू शकतं, मशिनरी आपल्याला दिसू शकतं, आपण त्याला स्पर्श करू शकतो, तसं आपली लायकी काय आहे हे मार्केटमध्ये दिसत नाही. पण ते ब्रँड इमेज जो आहे, आता समजा तुम्हाला कोण विचारतं, तुमच्या गावातले तुमच्या ओळखीचे असतील ते, पण टाटा, बिर्ला, अंबानी यांना अख्खं जग ओळखतं, त्यांची एक ब्रँड इमेज तयार झालेली आपल्याला दिसून येते. आपली इमेज गावातील गल्ली किंवा कॉलेजमधील एखादा वर्ग किंवा जास्तीत जास्त 2-3 वर्ग आपल्याला ओळखत असतात, बाकीचं कोण ओळखत नाही. पण हे जे सचिन तेंडुलकरला अख्खं जग ओळखतं आपणाला, म्हणजे ब्रँड इमेज कधी बनते ही एक दिसते का सचिन तेंडुलकरला अख्खं जग ओळखतं, पण ज्याला सचिन तेंडुलकरचा फोटो दिसतो ते म्हणतात हा सचिन तेंडुलकर. भारतातल्या तर तो क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जातो, त्याचा काय विषय नाही आहे. पण ब्रँड इमेज ही अदृश्य असते. आपल्याला कळतं आपल्याला मार्केटमध्ये 10% लोक ओळखतात, दिसून येतं का, ग्राफ आहे का, नाही. हे अदृश्य स्वरूपाचं काम असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढच्या कन्सेप्ट आहेत पहा, प्रॉफिट अँड लॉस. ओके, प्रॉफिट म्हणजे नफा. व्हेन द सेलिंग प्राईज ऑफ गुड्स इज मोर दॅन द कॉस्ट प्राईज इट इज अ प्रॉफिट. कॉस्ट प्राईज म्हणजे वस्तूची मूळ किंमत. मूळ किमतीपेक्षा जर विक्री किंमत आपली जास्त असेल तर होणाऱ्या फायद्याला किंवा होणारा जो काय शिल्लक राहणारा पैसा आहे किंवा येणारा पैसा आहे त्याला प्रॉफिट असं म्हटलं जातं. म्हणजे समजा तुमची खरेदी किंमत 10,000 रुपये आहे आणि विक्री किंमत 15,000 रुपये असेल, म्हणजे कॉस्ट प्राईस 10,000 आणि सेलिंग प्राईस 15,000, 15,000 रुपये असेल, तर आपणाला 5,000 रुपये प्रॉफिट झाला असं समजतो आपण, तो प्रॉफिट असतो. प्रॉफिट इन्क्रीजेस द कॅपिटल ऑफ द बिझनेस. व्यवसाय संस्थेमध्ये होणारा नफा हा त्या व्यवसाय संस्थेचं कॅपिटल किंवा भांडवल वाढवत असल्याचं आपल्याला दिसून येतं. इथे दिलेलं आहे, इफ गुड्स आर सोल्ड फॉर ₹50,000, एखाद्या वस्तूचा माल, एखादा माल आपण विकलेला आहे कितीला, 50,000, अँड ऑल एक्सपेन्सेस ड्युरिंग द पिरियड अमाउंटेड टू ऑफ ₹30,000, म्हणजेच तो सगळा खर्च जो आहे, विक्री खर्च आणि त्या वस्तूचं खरेदी खर्च, हा मिळून 30,000 रुपये झालेला आहे. म्हणजे आपले प्रोडक्टची कॉस्ट प्राईज आहे 30,000 रुपये आणि आपण ते प्रोडक्ट विकलं आहे 50,000 रुपयाला. जो शिल्लक राहणारे 20,000 रुपये आहेत ना, 50,000 वजा 30,000 हा आपला प्रॉफिट असतो. त्यानंतर पुढे दिले लॉस. ओके, लॉस म्हणजे काय बघा, व्हेन कॉस्ट प्राईज ऑफ गुड्स इज मोर दॅन इट सेलिंग प्राईज इट इज अ लॉस. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एखादी वस्तू खरेदी करतो 50,000 रुपयाला, फॉर एक्झाम्पल मोबाईल. ओके, आपण मोबाईल परचेस करतो 50,000 रुपयाचा, एक वर्ष वापरतो आणि तो जर मार्केटमध्ये विकायला काढला तर तो 5-10,000 रुपयाला सुद्धा कोणी घेत नाही. म्हणजे आपण खरेदी करताना वस्तू खरेदी केली 50,000 रुपयाची आणि ज्यावेळेस विकायला जातो त्यावेळेस जर आपल्याला तो लॉस मध्ये विकावा लागत असेल, समजा एक 50,000 रुपयाचा मोबाईल तुम्ही परचेस केला आणि 1-2 महिन्यानंतर तुम्हाला इमर्जन्सीमध्ये तो विकायचा असेल, तर त्याला 50,000 रुपये येणार नाही, त्याला 20-25,000 रुपये येतील. म्हणजे वरचे जे 25,000 रुपये तुमचे आहेत तो लॉस आहे. म्हणजे खरेदी किमतीपेक्षा जर आपण कमी किमतीला ते वस्तू विकली आहे आणि जी काही किंमत आपल्याला लॉस म्हणून सहन करावी लागते त्याला आपण लॉस म्हणतो. म्हणजे काय, व्हेन कॉस्ट प्राईज ऑफ गुड्स इज मोर दॅन इट्स सेलिंग प्राईज, म्हणजे विक्री किमतीपेक्षा जर तुमची खरेदी किंमत जास्त असेल तर त्याला लॉस असं म्हटलं जातं. लॉस डिक्रीजेस द कॅपिटल ऑफ बिझनेस, म्हणजे लॉस हा तुमच्या व्यवसाय संस्थेचं कॅपिटल हे कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे इथं दिलेलं आहे आपा, इफ गुड्स आर सोल्ड ऑफ ₹50,000, म्हणजे इथं 50,000 रुपयेचा माल तुम्ही खरेदी केलेला आहे आणि इफ गुड्स आर सोल्ड फॉर 50,000, म्हणजे इथं तुम्ही 50,000 रुपयेचा माल विकलेला आहे, अँड एक्सपेन्सेस ड्युरिंग द पिरियड अमाउंटेड टू 60,000, देन लॉस विल बी 10,000. म्हणजे 50,000 रुपयेचा माल तुम्ही खरेदी केलेला होता आणि तो विकत असताना जो काही खर्च आहे तो खर्च 10,000 रुपयाला आलेला आहे. म्हणजे टोटल तुम्ही 50,000 रुपयेचा माल खरेदी केला, तो माल विक्री करण्यासाठी जे काही ॲडव्हर्टाईजमेंट असेल किंवा इतर जो काही खर्च आहे तो 10,000, असे टोटल 60,000 रुपये तुमचा खर्च झालेला आहे. आणि 60,000 खर्च होत असताना किंवा 60,000 तुमची खरेदी किंमत आहे आणि तो विकला आहे माल 50,000 रुपयाला, म्हणजे 50,000 रुपयेचा माल 50,000 रुपयालाच विकला, लक्षात घ्या मी काय म्हणतोय,
50,000 रुपयेचा माल खरेदी तुम्ही केला होता, तो 50,000 रुपयेलाच विकलाय, पण तो माल विकण्यासाठी जो 10,000 रुपये तुम्ही एक्स्ट्रा खर्च केलेला आहे, मग ॲडव्हर्टाईजमेंटला ट्रान्सपोर्टेशनला, ते तुम्ही पदरच्या खिशातले दिलेले आहेत, स्वतःच्या खिशातले दिलेले आहेत. म्हणजे इथं 60,000 रुपयेचा मालाची किंमत असताना तो माल तुम्ही 50,000 रुपयेला विकला, म्हणजे तुमचा 10,000 रुपये लॉस झाला. ओके, हा लॉस आपलं भांडवल किंवा जे काही कॅपिटल आहे, इन्व्हेस्टमेंट जे आहे ते आपली कमी करत असतो. त्यानंतर पुढचं आहे की इन्कम. इट इज अ रेव्हेन्यू अरायझिंग ॲज अ रिझल्ट ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. म्हणजे तुमच्या व्यवसाय संस्थेला विविध मार्गातून मिळणार जे उत्पन्न आहे त्याला इन्कम असं म्हटलं जातं. म्हणजे तुमच्या व्यवसाय संस्थेमध्ये जेवढे पैसे येत असतात, इन्कम जनरेट होत असतो, म्हणजे तुमच्या व्यवसाय संस्थेमध्ये पैसे जे येण्याचा मार्ग असतो त्याला म्हटलं जातं इन्कम. इट इज द अमाऊंट रिसिवेबल ऑर रिलीज्ड फ्रॉम द सर्व्हिस प्रोव्हाइड अँड अर्निंग फ्रॉम इंटरेस्ट डिव्हिडंड कमिशन एक्सेट्रा. म्हणजे तुमच्या व्यवसाय, ज्यावेळेस तुम्ही एखादा व्यवसाय करत असता, त्या व्यवसाय करत असताना तुमच्या वस्तू किंवा सेवांची विक्री करून तुमच्या व्यवसायामध्ये जे काही पैसे येत असतात, इन्कमिंग होत असतं, त्याला आपण इन्कम असं म्हणतो. त्याचबरोबर तुम्ही जे काही पैसे वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्ट केलेले असतात, गुंतवलेले असतात, त्याच्यातून जे व्याज येत असतं, दुसऱ्या कंपनीचे शेअर्स परचेस केलेले असतात, खरेदी केलेले असतात, त्याच्यातून तुम्हाला काही लाभांश नफ्यातील हिस्सा मिळत असेल किंवा कुठलं तरी कमिशन मिळत असेल, म्हणजे ज्या मार्गातून तुमच्या व्यवसाय संस्थेमध्ये पैसे येतात किंवा येण्याचे जे काही मार्ग असतात, म्हणजे तुमच्या व्यवसायामध्ये पैसे येण्याचे जे काही मार्ग असतील, मग तो तुम्ही वस्तू किंवा सेवा विकून जे काही पैसे येत असतील तो एक मार्ग झाला, तुम्ही कुठल्या तरी बँकेमध्ये पैसे ठेवले असतील त्याच्यातून व्याज मिळत असेल तो झाला, किंवा तुम्ही एखाद्या कंपनीचे भाग खरेदी केले असतील त्या भागातून काही लाभांश मिळाला असेल तो तुमचा इन्कमचा सोर्स झाला, किंवा तुम्ही एखादं कमिशन तुम्हाला मिळालं असेल तर तो तुमच्या इन्कमचा भाग झाला. या पद्धतीने इन्कम म्हणजे उत्पन्न, तुमच्या व्यवसाय संस्थेला इन्कमचे जे काही सोर्सेस आहेत त्या सोर्सेसमधून जे काही पैसे तुम्हाला एका वर्षाच्या कालखंडामध्ये व्यवसायाला येतात त्याला म्हटलं जातं इन्कम. त्यानंतर रेव्हेन्यू. इज इट इन्कम दॅट अ बिझनेस has from the normal business activities, usually from the sale of goods and service to customer. Income म्हणजे तुमच्या व्यवसाय संस्थेला वेगवेगळ्या मार्गातून येणारे उत्पन्नाचे मार्ग, आणि रेव्हेन्यू म्हणजे काय, तुमच्या व्यवसाय संस्था ज्या काही वस्तू किंवा सेवा पुरवत असतात आणि त्या सेवांच्या विक्रीतून जे काही पैसे जनरेट होत असतात, जे काही उत्पन्न येत असतं त्याला रेव्हेन्यू असं म्हटलं जातं. म्हणजे तुम्ही ग्राहकाला ज्या काही वस्तू किंवा सेवांची विक्री करत असता त्याला आपण रेव्हेन्यू असं म्हटलं जातं, आणि ही नॉर्मल बिझनेस ॲक्टिव्हिटी म्हणून ओळखलं जातं. बाकीचा जो काही राहिलेला भाग आहे तो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून 11वीच्या सर्व विद्यार्थ्यांना या विषयाची माहिती होईल. सो पुन्हा भेटूया. धन्यवाद.